संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील ग्रामस्थ दरवर्षी शिर्डीला पायी दिंडीने जात असतात. दिंडीचे हे सातवं वर्ष आहे. मात्र देवधर्म करण्याबरोबरच स्वच्छता राखणं ही आपलं कर्तव्य असल्याचं मानत दिंडीत सहभागी झालेले 1000 वर नागरिक स्वच्छता करतायत. ही दिंडी पायी चालत असताना ज्या गावातून जाणार आहे तेथील लोकांना स्वच्छतेचा संदेश देत रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिकच्या बॉटल, दिंडीतील वारकऱ्यांच्या जेवणाच्या पत्रवळी, पाण्याचे पाऊच गावातील रस्त्यांनी न टाकता त्यांच्याजवळ असलेल्या गोणीत किंवा पिशवीत टाकतात आणि नंतर तो कचरा एका गाडीत टाकून त्यानंतर त्याची विल्हेवाट देखील लावली जाणार आहे. याबाबत वडगाव लांडगाचे उपसरपंच बाळासाहेब लांडगे यांनी अधिक सांगितलंय. आपल्या संपूर्ण भारतभर जे काही स्वच्छता अभियान राबवलं जात आहे या अभियानाला एक खंबीर प्रकारची अशी साथ म्हणून किंवा आपण बघतोय की जे काही पायदिंड्या जात असतात, जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रांच्या जागेवर, ज्या काही आपल्या वारकरी संप्रदायाच्या ज्या काही पायी पालख्या त्या ठिकाणी जात असतात, अतिशय दुर्गंधी त्या ठिकाणी होत असते, तरी आमच्या साईदर्शन परिवाराने या ठिकाणी एक असा निर्णय यावर्षी चांगला घेतला की आपण ज्या ज्या गावामधून जाणार, ज्या ज्या गावामधून आपण शिर्डीला आपण जाऊ राहिलो, ज्या ज्या गावामधून आपण जाणार त्या गावाला आपण एक वेगळ्या प्रकारचा संदेश देण्याचं काम त्या ठिकाणी करू. आम्ही प्रत्येक गावामध्ये चौकाचौकामध्ये रोडवर रस्त्यावर जे काही कचरा पडलेला असतो, बाटली असेल, प्लास्टिकच्या पिशव्या असतील, जी काही घाण जी काही तुम्ही आम्ही समाजानं जी काही निर्माण केलेली आहे ती घाण उचलायचं काम आपण या ठिकाणी करून समाजाला एक वेगळा चांगला असा संदेश द्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये जो व्यक्ती असा कुठेही कचरा करायचा प्रयत्न करीन त्या व्यक्तीला असं कुठेतरी वाटलं पाहिजे की हा कचरा, त्या व्यक्तीला सुद्धा लाज वाटली पाहिजे आणि तो त्या ठिकाणी घाण करणार नाही असं. सर्व आमचा गाव इतका सुंदर आहे आणि अतिशय स्वच्छ परिसर ठेवणारी आमची मंडळी आहे, तर इतर गावांना सुद्धा आम्ही हा संदेश देऊन आपला परिसर आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं काम, तसेच झाडे लावा, झाडे जागवा, तसेच मुलगी वाचवा, मुलीला शिकवा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना तुम्ही आत्महत्या करू नका असा संदेश देण्याचं काम या पायदिंडीच्या माध्यमातून एक आगळा वेगळा उपक्रम करून आम्ही या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर आपण बघतोय की इतक्या काही पायपालख्या जात असतात परंतु त्यांनी तो कचरा करायचा आणि इकडे तिकडे टाकायचा, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त घाण त्यामुळे होत असते. तसेच सर्व वारकरी संप्रदायाला सुद्धा आम्ही सुचवू इच्छितो आपण जर कचरा केला नाही तर पंढरपूर सारखं क्षेत्र अतिशय सुंदर आणि गुलाबाच्या फुलासारखं फुललेलं आपल्याला नक्कीच दिसेल. हा संदेश मी या ठिकाणी या दिंडीच्या माध्यमातून देऊ इच्छितो. पंढरपूर, आळंदी, शिर्डी या ठिकाणी जाऊन प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल, जेवणाच्या पत्रवड्या, पाण्याचे प्लास्टिक ग्लासेस त्याच ठिकाणी टाकले जातात. त्यामुळे आपली तीर्थक्षेत्र ही अस्वच्छ होत चालली आहेत आणि त्यामुळे स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या वारकऱ्यांनी केला आहे. याचबरोबरीनं या दिंडीत मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या युवक, युवती, महिला आणि वृद्धांनी त्यांच्या हातात बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ असे जिथे आरोग्य वसे तिथे, मायबाप सरकार शेतकरी वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका असे फलक त्यांच्या हातात घेतले होते. या दिंडीची संकल्पना वडगाव लांडगाचे उपसरपंच बाळासाहेब लांडगे यांची असून ग्रामस्थांनीही त्यांना उत्स्फूर्त साथ दिली आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वर वाघचौरे, भीमाबाई लांडगे आणि भाग्यश्री लांडगे यांनी देखील आपलं मनोगत याप्रसंगी व्यक्त केलं. मी वडगाव लांडग्याचा शेतकरी असून दरवर्षी पंढरपूरला दिंडीला जात असताना त्या ठिकाणी तिथली जी काही व्यवस्था आहे ती माझ्या नजरेत आली का जे काही जाणारे भाविक आहे त्या ठिकाणी जो काही सर्व कचरा करतात, पाण्याच्या बाटल्या करतात, पाऊच असत्या, काही जेवणाच्या पत्रवळ्या असतात, त्या सर्व काही त्या ठिकाणी अस्तव्यस्त पडलेलं असतं आणि जाणाऱ्या भाविकांचं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात आहे असं आम्हाला वाटलं. त्याच्यामुळं आम्ही ही जी काही शिर्डीला जाणारी दिंडी आहे या दिंडीमध्ये आमच्या सर्व गावकऱ्यांनी मिळून आम्ही एक निर्णय घेतला की आपण सुद्धा स्वच्छतेचा संदेश सर्व काही गावांना दिला पाहिजे, म्हणून या ठिकाणी जात असताना सर्व काही पर्यावरण दूषित नाही होणार या पद्धतीनं आमची दिंडी वडगाव ते शिर्डी या ठिकाणी प्रस्थान करून जात आहे. आम्ही या दिंडीतून पायी चालत जात असताना जो गावागावात कचरा पडतोय तो कचरा आम्ही एका कॅरीबॅगमध्ये किंवा बॅगेत उचलून पत्रवाळी असो किंवा प्लास्टिक पिशवी असो बॉटल असो काही असो ती आम्ही एका पिशवीत भरून त्याची विल्हेवाट लावणार. हा एक आमचा वडगाव लांडगा ते शिर्डी या ठिकाणी आमच्या गावातून जी दिंडी जात आहे त्या दिंडीमध्ये जो आमच्या दिंडीमध्ये जो आम्ही नाश्ता जेवण वगैरे पाण्याचे पाऊच किंवा बॉटल असा जो काही कचरा आहे तो आम्ही आमच्याच बॅगेमध्ये टाकून आमच्या गावात नेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावणार आहे असं आमच्या सरपंच.
न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.